आई मुलांचं नातं हे जगातील सर्वात सुंदर नातं मानलं जातं. आई मुलांसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता वाटेल ते करण्यासाठी तयार असते. त्यामुळेच आईची तुलना ही देवासोबत केली जाते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका आईचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. या व्हिडिओमध्ये दिसेल की एक म्हातारी आई मुलीला भेटण्यासाठी 3-चाकी सायकलनं 170 किलोमीटरचा प्रवास करते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतो. या व्हिडिओत दिसतंय की महिला दिव्यांग आहे आणि हातानं 4-चाकी फिरवत 3-चाकी सायकल चालवत आहे. मीडिया रिपोर्टनुसार या महिलेचं नाव लिबिया आहे. त्यांची एक मानलेली मुलगी आहे जी रायगड जिल्ह्यातील एका गावात राहते. लेकीची जेव्हा तिला आठवण आली तेव्हा लिबियाबाईनं तिला भेटण्याचं ठरवलं. पण त्यांच्याकडे बसने प्रवास करण्यासाठी पैसे नव्हते. तरीही लिबिया यांनी हार मानली नाही. लेकीला भेटण्यासाठी त्यांनी स्वतःची 3-चाकी सायकल वापरून मुलीच्या गावी जाण्याचं ठरवलं. ती आपल्या मुलीजवळ पोहोचली आहे. हा प्रवास तितका सोपा नव्हता. भर उन्हात हातानं चाक फिरवत ती 3-चाकी सायकल एवढे मोठे अंतर कापणं म्हणजे खडतर प्रवासच. पण लेकीच्या मायेपोटी या माऊलीनं हा प्रवास 8 दिवसांमध्ये पूर्ण केलाय. सध्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतात. अनेक जण भावूक झालेले आहेत. एकानं अशी कमेंट केली आहे की हृदय पिळवटून टाकणारं दृश्य आहे. रक्ताची ओढ माणसाला किती उठाठेवी करायला लावते सांगता येत नाही.